शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुक्यातील आज आळेफाटा या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आलेली होती आणि ह्या बंदची हाक अतिशय यशस्वीरित्या आमच्या व्यापारी बंधू भगिनींनी आळे आळेफाटा वडगाव आनंद पिंपळवंडी बोरी राजुरीकरांनी या ठिकाणी अतिशय 100% बंदला प्रतिसाद देऊन या ठिकाणी जो मराठा समाजासाठी जो पाठिंबा दर्शवला त्या पाठिंब्यासाठी प्रथमतः सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी आपलं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अतिशय शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी आंदोलन चाललेलं होतं आणि हे आंदोलन चाललेलं असताना सन्माननीय मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सकल मराठा समाजाचं वेळोवेळी आणि या आंदोलनाच्या वेळी आपलं म्हणणं मांडलं गेलं होतं. परंतु त्या ठिकाणी अतिशय अमानुष पद्धतीने 9 वर्षाच्या पोरापासून बंधू भगिनींवरती आणि आमच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध अशा आया बहिणींवरती या ठिकाणी जो अमानुष पद्धतीचा या ठिकाणी लाठीचार्ज केला गेला तो सर्वप्रथम मी या अमानुष मारहाणीचा या ठिकाणी आपल्या सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध जाहीर करतो. 1982 सालापासून या ठिकाणी सकल मराठा समाज या ठिकाणी आपल्या विविध मागण्या विविध आरक्षण आणि विविध गोष्टींसाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण दुर्दैवाची खेळाची बाब अशी म्हणता येईल की सकल मराठा समाजातील पुढारीच वेळोवेळी आपल्याला गाजर दाखवून रताळी देत आहेत आणि वेळोवेळी फक्त राजकारण्यांनी आपल्या त्यांच्या पदांसाठी वापर करून आपल्या सकल मराठा समाजावरती अन्याय केला गेलाय. राज्य शासनाला केंद्र शासनाला या ठिकाणी समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतो की मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला जो 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटमचा आपण या ठिकाणी विचार करावा. सकल मराठा समाजावरती या ठिकाणी होत असलेला अन्याय आपण कुठेतरी या ठिकाणी दूर करावा. वेळोवेळी सकल मराठा समाज असतील वेळोवेळी आपले बांधव असतील उच्च शिक्षण शिकून सुद्धा चांगले शिक्षण गुणवत्ता या ठिकाणी प्राप्त होऊन सुद्धा निव्वळ आरक्षणाच्या नावाखाली आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना नोकरीतून शिक्षणामधून वंचित ठेवलं जातंय. कुठेतरी आपण आता तरी मराठा समाजाला न्याय द्यायल का वेळोवेळी फक्त राजकारणाचं गाजर दाखवून मराठा समाजाला आपल्या पायदळी तुळवण्याचंच आपण या ठिकाणी काम करणार आहोत. 4 दिवसाचा दिलेला अल्टिमेटम वरती या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज समस्त मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतो शासन जर आपण 4 दिवसामध्ये या ठिकाणी निर्णय जर हाती घेणार नसाल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण झाला तर मराठा समाजावरती आपण अन्याय देता. जे झोपलेले राजकारणी आहेत जे षंड बांधव आहेत राजकारणात आपले त्या षंडांनी या ठिकाणी विचार करावा आणि वेळोवेळी ज्या होणाऱ्या परिणामांचा राजकारण आणि समाजकारण या ठिकाणी जे काही अन्याय होईल ते समस्त या ठिकाणी राज्यकर्ते या ठिकाणी जबाबदार राहतील. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्या समस्त बांधवांतर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो आणि शासनाला आपण विनंती आहे की मराठा समाजाच्या मागणीवरती आपण विचार करावा आणि त्वरित आपण 4 दिवसात या ठिकाणी आम्हाला योग्य तो असा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करतो. एक मराठा एक मराठा. धन्यवाद धन्यवाद. आम्ही राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.